Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one of the best and heart-touching lesson from 10th standard that is Bholi. Already we have completed first part of this lesson. Now let's continue second part. तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीचा मराठी मीडियम इंग्लिश विषयाचा भोली हा लेसन आपण चर्चा करतोय याचा फर्स्ट पार्ट आपण कवर अप केलेला आहे की ज्या पार्टमध्ये आपण शिकत आहोत की भोली की जिचं नाव ॲक्च्युअल सुलेखा आहे तिची एक अनफॉर्च्युनेट दुर्दैवी आपण स्टोरी म्हणू शकतो की तिच्या आईवडिलांना आठ आपत्ती असतं आठ मुलं असतं त्याच्यामध्ये ही लास्ट नंबरची पण ती कशाप्रकारे दुर्दैवी होती वयाच्या दहाव्या महिन्यापासूनच ती डोक्यावरती पडली आणि मेंदूचा मेंदूवरती आघात झाडला तिला तिची बुद्धिमत्ता कमी झाली जेव्हा ती दोन वर्षाची असता असताना चिकनपॉक्स आजार झाला पूर्ण शरीर चिकनपॉक्सच्या त्या स्पॉटने भरून गेलं फक्त डोळे तेवढे वाचले आणि तिला कशा प्रकार एक अनवॉन्टेड चाइल्ड म्हणून घरामध्ये तिच्याशी आईवडील इव्हन तिची भावंड तिला ट्रीट करू लागले हे सगळी गोष्ट आपण फर्स्ट पार्टमध्ये बघितलेली आहे जर तुम्ही हा फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर तो जरूर बघा म्हणजे सेकंड पार्ट तुम्हाला सहजपणे समजेल फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं की तिचे वडील तिला शाळेमध्ये घेऊन जातात शाळेमध्ये तिला पोहोचवल्यानंतर हेडमिस्टरीच्या हातामध्ये दिल्यानंतर ती एका क्लासरूममध्ये बसते पण ती बोलताना स्टॅमरिंग होत असते अडखळत असते तिला स्पष्टपणे बोलता येत नाही आपण हे बघितलेलं आहे आता पुढे काय झालं तिचे टीचर तिच्या कशा कशा प्रकारे बिहेविंग करते हे आपण हळूहळू पुढे शिकणार आहोत टीचरनी फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं खूप तिला धीर दिलेलं आहे तिला सांभाळून घेतलेलं आहे अतिशय प्रेमळपणे बोललेलं आहे टीचर सेकंड पार्टमध्ये काय होतं ते आपण कंटिन्यू करूया पण त्याच्या अगोदर हो हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू तु एंड पर्यंत बघावा लागणार आहे अँड वन मोर थिंग डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल लेट्स गो चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया फर्स्ट पार्ट आपण कवर अप केलेला आहे आपण सेकंड पार्ट बघतोय या लेसनमध्ये ठीक आहे ओके राईट सेकंड पार्टमध्ये ते म्हटलेलं आहे ओके पार्ट नंबर टू दस द इयर्स पास्ट दस म्हणजे अशा प्रकारे बरीच वर्ष निघून गेली ती शाळेत जाऊ लागली आणि बरीच वर्ष निघून गेली द विलेज बिकेम अ स्मॉल टाउन, जे ते भोलीचं त्या रामलालचं छोटं गाव एकेकाळचं ते छोट्या शहरामध्ये रूपांतर झालं म्हणजे त्या गावाचा विकास झाला थोडक्यामध्ये स्मॉल टाउन द लिटल प्रायमरी स्कूल बिकम हायस्कूल ती प्राथमिक छोटीशी शाळा आज तिचं हायस्कूलमध्ये रूपांतर झालं देर वेर नाव सिनेमा सिनेमा अंडर टीन शेड आणि आज त्या छोट्या शहरामध्ये सिनेमा हॉल देखील आला म्हणजे पिक्चरचं थिएटर पण ते कशामध्ये तीन शेड म्हणजे पत्र्याचं एक शेड आहे त्याच्यामध्ये पिक्चर बघितात लोक ओके okay? अँड अ कॉटन गिनिंग मिल आणि कॉटन म्हणजे कापूस पिंजणे गिनिंग म्हणजे किंजणे त्याची मिल किंवा कंपनी पण आली अशा प्रकारे द मेल ट्रेन बिगॅन टू स्टॉप ॲट द रेल्वे स्टेशन त्या गावामध्ये त्या छोट्या शहरामध्ये मेल ट्रेन एक्सप्रेस ट्रेनसुद्धा थांबू लागले इनडायरेक्टली इन शॉर्ट वी कॅन सी हाऊ दॅट स्मॉल विलेज डेव्हलॉप्ड त्या छोट्या गावाचा विकास कशा प्रकारे झाला या पॅरेग्राफमध्ये सांगितलं पुढे वन नाईट एका रत्री dinner, रात्री काय झालं आफ्टर डिनर रामलाल सेट टू इज वाईफ रात्रीचं जेवण झाल्यानंतर रामलाल त्याच्या पत्नीला म्हणाला काय म्हणाला देन शाल आय ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल मग तुला काय वाटतं मी त्या बिशंबरचं प्रपोजल प्रस्ताव स्वीकार करावा का <coughs> आणि त्याची पत्नी रिप्लाय देते येस सर्टनली इज वाईफ सेट हो निश्चितपणे आपण ते प्रपोजल स्वीकारलंच पाहिजे भोली विल बी लकी टू गेट सच वेल टू डू ब्राईट ग्रूम भोली खरी खरोखरच लकी असेल नशीबॉन असेल की तिला अशा प्रकारचा ब्राईट ग्रूम एक नवरा मुलगा भेटतोय लग्नासाठी अ बिग शॉप अ हाऊस ऑफ इज ओन त्या नवऱ्या मुलगाकडे असं आहे की त्याला एक स्वतःच दुकान आहे शॉप आहे हॅविंग अ हिज ओन हाऊ स्वतःचं घर आहे अँड आय हिअर सेवरल थाउजंड्स इन द बँक आणि मी असं देखील ऐकलेलं आहे की त्याच्या बँकेमध्ये थाउजंड हजारो रुपये देखील आहेत म्हणजे ॲट मीन्स इनडायरेक्टली ही इज अ रिच फेलो मोर त्याच्यापुढे ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी आणि तो आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे डावरी घेत नाही आहे म्हणजे इथे रामलाल अँड हिज वाईफ दे आर डिस्कसिंग अबाउट भोलीज मॅरेज तिच्या लग्नाबद्दल इथे चर्चा करतात दॅट्स राईट आ, तो पती मला हा हे बरोबर आहे बट ही इज नॉट सो यंग अगं पण तो तरुण नाही आहे ही इज नॉट सो यंग ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम त्याचं वय जवळपास माझ्या वयाचा तो आहे म्हणजे भोलीच्या वडिलांचं जेवढं एज आहे तेवढ्या एजचा तो नवरा मुलगा म्हणजे भोलीला होणारा नवरा मुलगा अँड ही अल्सो लिम्स आणि एवढंच नव्हे तर तो लिम्स म्हणजे लंगडत चालतोय मोर त्याच्याही पुढे द चिल्ड्रन फ्रॉम इज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप त्याचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि पहिल्या पत्नीची काही मुलं देखील आहेत आणि ती चांगली मोठी देखील so, आहेत सो दिस इज द ड्रॉबॅक्स आणि याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे वॉट वेअर द ड्रॉबॅक्स ऑफ बिशंबर ॲज अ ब्राईट ग्रुप म्हणजे ते होणाऱ्या नवऱ्या ना। मुलाचं नाव आहे बिशंबर आहे त्याचा ड्रॉबॅक म्हणजे कमजोरी त्याच्यामध्ये काय कमजोरी आहे कमतरता आहे तर ही इज अ एजेड फॅलो ॲज सेम ॲज भोलीज फादर्स एज वन थिंग सेकंड थिंग ही वॉक विथ लिम्पिंग तो लंगडच चालतो अँड थर्ड थिंग ही हॅड अ प्रिवियस वाईफ्स अ चिल्ड्रन अगोदरच्या पत्नीची मुलं आहेत अँड दे वेअर क्वाईट ग्रोन अप आणि ती चांगल्या बऱ्यापैकी मोठी आहेत सो दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ बिशंबर तो बिशंबर म्हणजे होणाऱ्या नवऱ्या मुलगाचा हा हे प्रॉब्लेम तिने Uh, <coughs> बोलीच्या वडिलांनी सांगितलं पुढे बघूया तेव्हा त्याची पत्नी काय बोलते याच्यावरती सो वॉट डज इट मॅटर म्हणून काय झालं वयस्कर असलं म्हणून काय झालं हिज वाईफ रिप्लायड त्याच्या पत्नीने उत्तर दिलं फोर्टी फाईव्ह ऑर फिफ्टी इट इज नॉट ग्रेट एज फॉर अ मॅन पंचेचाळीस वर्ष असणं किंवा पन्नास वर्ष वयाचं लग्नाचं वय असणं म्हणजे एवढं काही जास्त नाही पुरुषांसाठी वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनादर विलेज आपण सुदैवी आहोत नशीबवर की तो दुसऱ्या गावचं आहे अँड डज नॉट नो अबाउट द पोक पोक मार्क्स अँड हर लॅक ऑफ सेन्स आणि त्याला माहिती नाही आहे की आपल्या भोलीला मार्क्स म्हणजे चिकन पॉक्स आजार झालेला आहे कांजण्यांचा आणि ती थोडीस तिचे <coughs> म्हणजे हुशारी मेंदू कमी आहे सेन्स इफ वी डोंट ॲक्सेप्ट दिस प्रोपोझल आपण हा जर प्रस्ताव स्वीकारला नाही लग्नाचा शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ तर तिच्याबरोबर कोणी लग्न करणं आहे पूर्ण आयुष्यभर ती अनमॅरिड राहील पत्नी म्हणाली आता याच्या दोन प्रॉब्लेम आहे एक तर तो, तो वयस्कर आहे लंगडच चालतो आणि भोलीचे विचार करतात त्याची पत्नी बोलते की आपण तो प्रोपोझल स्वीकारूया पुढे काय झालं येस बट आय वॉन्डर व्हॉट भोली विल से रामलाल बोलतो ठीक आहे पण मला चिंता या गोष्टीच वाटते की भोलीला काय वाटेल हे सगळं नंतर बघितल्यानंतर वॉट विल दॅट विटलेस से तेव्हा पत्नी बोलते ती विटलेस काय म्हणेल विटलेस म्हणजे मूर्ख या अर्थाने फुलिश तिला तर काही कळत नाही आहे ती काय बोलत जे जे आपण बनवून लग्न जम करून देणार ती स्वीकारणार शी इज लाईक अ डम काऊ ती एका डंब म्हणजे आपण बोलतो फुलिश मेंदू मंद असणे काऊसारखी आहे

बोलीच्या आईवडील जे तिच्या लग्नाबद्दल बोलत होते हे सगळं संवाद कॉन्व्हर्सेशन ती एका कोर्ट स... बाजूला झोपलेली असते कोर्टयार्डमध्ये अंगणामध्ये ती सर्व ऐकते हे ऐकलेला आहे हा प्रॉब्लेम सर्व काही पुढे right. राईट नाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर भिशंबरनाथ <coughs> हा ग्रोसर आहे म्हणजे त्याचा तो व्यापारी आहे वाणी आहे ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स लग्न ठरलेलं आहे लग्नाच्या दिवशी भरपूर मोठी पार्टी घेऊन फ्रेंड्स मित्रमंडळाला घेऊन रिलेशन्स नातेवाईक घेऊन विथ हिम फॉर द वेडिंग वेडिंगसाठी आलेलं आहे आता लग्न सोहळा बघा ब्रास बँड प्लेईंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम द इंडियन फिल्म हेडेड प्रोसेशन प्रोसेशन मिरवणूक निघालेली आहे तो घोड्यावर बसून आलेला आहे ब्रास बँड बँडवाले बँडबाजी आहे विथ अ ब्राईट गुरुम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स ब्राईट गुरु म्हणजे नवरा मुलगा एक सजवलेल्या डेकोरेटेड हॉर्सवरती बसून आलेला आहे रामलाल वॉज ओव्हर जॉय टू सी सच ए पॉम्प अँड स्प्लेंडर अशा प्रकारचं पॉम्प म्हणजे रिचनेस <coughs> श्रीमंती आणि भव्य हे सगळा सोहळा बघून त्याला खूप बरं वाटते ओव्हर जॉयड म्हणजे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता ही हॅड नेवर ड्रीम दॅट हिज फोर्थ डॉटर वूड हॅव सच ए ग्रँड वेडिंग त्याने कधी स्वप्नात देखील बघितलं नव्हतं की आपली फोर्थ डॉटर एवढं मोठं ग्रँड खूप भलं मोठं वेडिंग सेरिमनी होईल एवढ्या श्रीमंत थाटामाटामध्ये लग्न होईल त्याने स्वप्नात देखील बघितलं नव्हतं बोलीचं एल्डर सिस्टर हू हॅड कम फॉर द ओकेजन वेअर इनवियस ऑफर बोलीची एल्डर सिस्टर मोठी बहीण जे की या लग्न समारंभासपटे आली होती ती सुद्धा एनवियस झाली एनवीएस मीन जेलस तिला सुद्धा जेलस वाटू लागली हेवा वाटू लागलं की भोली एवढी मंद असून देखील त्याला चांगला नवरा मुलगा भेटला आहे सो ऑल दिस सीन इज डिस्क्राईब्ड हिअर म्हणजे त्या मॅरेज सेरेमनीचा सीन डिस्क्राईब करतोय वेन द ऑस्पिशियस मोमेंट केम तो जेव्हा ऑस्पिशियस ज्याला आपण एक आपण बोलतो ना एक चांगला तो मोमेंट क्षण लग्न समारंभाचा पवित्र आपण ऑस्पिशियस म्हणजे पवित्र क्षण येतो द प्रिस्ट सेड तेव्हा तो भटजी असतो जो लग्न लावतो तो, तो म्हणाला ब्रिंग द ब्राईड ब्राईडला घेऊन हो या मंडपामध्ये म्हणजे नवरी मुलगीला बोली क्लॅड इन अ रेड सिल्कन ब्राईड ब्राईडल ड्रेस नवरीच्या नवरी वधूच्या वेशामध्ये रेड सिल्कन ड्रेसमध्ये ती असते वॉज लेड ब्राईड्स प्लेस नियर द सॅक्रेड फायर जे हवन केले असते सॅक्रेड फायर ते तिला आणण्यात आलं गारलँड गारलँड ब्राईड वन ऑफ इज फ्रेंड्स पॉम्प्टेड बिशंबरनाथ बिशंबरनाथची मित्रमंडळी बाजूला आहेत आणि त्याची मित्रमंडळी बिशंबर बदात की तू हार आता भोलीच्या गयामध्ये घाल गारलँड गारलँड म्हणजे फुलांचा हार द ब्राईट ग्रुम लिफ्टेड द गारलँड ऑफ येलो मॅरी आणि ब्राईट ग्रुम नवऱ्या मुलगाने ते येलो कलरचं जे गारलँड आहे म्हणजे फुलांचा हार आहे तो हातामध्ये उचलून घेतो आणि ते गळ्यामध्ये टाकणार असतो पुढे अ वुमन स्लिप्ड बॅक द सिल्कन व्हील फ्रॉम द ब्राईड फेस तेव्हा एक वुमन तिथे बाजूला बसले असते ती जी ब्राईड ग्रूमचे सिल्कन वेल म्हणजे जे घोंगट असतो तो पाठीमाग्याशी सरकतो ती पाठीमागे सरकवते गळ्यात हार टाकण्यासाठी भिशंबर टूक अ क्वाईट ग्लास भिशंबरनी एक नजर तिच्या चेहऱ्याकडे तोंडाकडे बघितलं त्या भोलीच्या ग्लास द गार्लँड रिमेन पॉईज आणि तो हातामध्ये घेतलेला हार तो तिथे स्तब्ध उभा राहिला म्हणजे पुढे टा गळ्यामध्ये घालत नाही तो हार पॉईज मीन्स फिक्स्ड पोजिशन मीन्स स्टॉप्ड पॉज झाला एक प्रकारे ओके द ब्राईट स्लोली पुल डाऊन द व्हील हर फेस त्या परत त्या आपला तो जो व्हील होता म्हणजे घोंगट होता पुढे असा ओढून घेतला तर काय कारण असावं की त्याने तो गयामध्ये हार घालताना मध्येच थांबला सो so व्हॉट वॉज द रिझन पुढे दिलेला आहे हॅव यू सीन हर सेट भिशंबर टू हो अ फ्रेंड नेक्स्ट हिम त्याच्या फ्रेंड भीशंबरच्या बाजूला त्याचा जो मित्र होता त्याला तो हळूच बोलतो तो अरे तू बघितलंस का तिच्या चेहऱ्याकडे तोंडाकडे शी हॅज पोक मार्क्स ऑन हर फेस तिच्या तोंडावर ते मार्क्स आहेत म्हणजे कांजण्याचे ते ब्लॅक ठसे आहेत टिपके दिसतात सो व्हॉट यू आर नॉट संग ऐदर तेव्हा त्याचा मित्र मग काय झालं असल्यामुळे कुठे तरुण आहेस मे बी ठीक आहे बट इफ आय एम टू मॅरी हर हर फादर मस्ट गिव्ह मी थाउजंड रुपीज मग तो बोलतो ठीक आहे तिच्या हा ही तिची कमजोरी आहे मी तिच्याशी लग्न करेल पण आता मला तिच्या वडिलांनी पाच हजार रुपये द्यायला पाहिजे हुंडा म्हणून रामलाल वेंट अँड प्लेस इज टर्बन हिज ऑनर रामलाल हे सगळं ऐकलं तो धावत धावत येतो डोक्यावरची पगडी टर्बन ते ठेवतो आणि त्याला माफी मागतो बिशंबर फिट डू नॉट ह्युमिलेट सो तुम्हाला तो आमचा एवढा अपमान करू नका आता लग्न सोहळा होणार आहे आणि तुम्ही अशी मागणी करताय ह्युमिलेट म्हणजे टू पुट शेम शर्मेने मान खाली राहणे अपमान होणे या अर्थाने टेक टू थाउजंड रुपीज ठीक आहे पाच हजार नाहीत मी तुम्हाला दोन हजार रुपये देतो कोण म्हणाला रामलाल सेठ कोणाला टू बिशंबर नो फाय थाउजंड वी गो बॅक कीप युअर डॉटर नाही आम्हाला पाच हजार रुपयेच पाहिजे नाही तर आम्ही परत जातो तुमची मुलगी तुमच्याजवळ ठेवा बी अ लिटल कॉन कन्सिडरेट प्लीज रामलाल विनंती करतो काहीतरी कन्सिडरेट करा म्हणजे समजून घ्या इफ यू गो बॅक आय कॅन नेवर शो माय फेस इन द विलेज जर तुम्ही असेच लग्न न करता निघून गेला तर गावामध्ये मी तोंडाला कोणाला तोंड देखील दाखवू शकणार नाही सो हिअर भोलीज फादर फादर इज रिक्वेस्टिंग टू द Bishambar फॉर मॅरेज त्याच्या मुलीच्या लग्नासाठी तो विनंती करतो टिअर्स स्ट्रीमिंग डाऊन इज फेस तो अक्षरशः रडायला लागतो त्या होलीचा वडील टिअर्स स्ट्रीमिंग डाऊन म्हणजे अश्रू ओघळू लागतात रामलाल वेंटीन ओपन द सेफ अँड काउंटेड आउट द नोट्स आतमध्ये जातो तिजरोमध्ये सेफ जे काय पैसे जेवढे होते ते सगळे घेऊन येतो आणि काउंट करून त्याच्या हातामध्ये देतो ही प्लेस द बंडल ॲट द ब्राईड ग्रुम्स फीट तो पाच हजार रुपयाचा बंडल त्या ब्राईट ग्रुमच्या पाया जोडतो तुम्ही पाच हजार तुम्हाला एकदम कमी किंमत वाटेल बट आजपासून चाळीस पन्नास वर्षापूर्वीची ते पाच हजार म्हणजे आजचे पन्नास लाखापेक्षा जास्त असं तुम्ही म्हणू शकता कळलं त्याच्यामुळे फक्त फाय थाउजंड था। एवढं मनामध्ये घेऊ हो नका ऑन विशंबर्स ग्रेडी फेस ॲपियर्ड अ ट्राईम स्माइल ते पाच हजार रुपये मिळाल्यानंतर तिचा अगोदरच तो ग्रेडी फेस जो लालची चेहरा होता लालस लालच म्हणतो त्याच्या एकदम जणू का आपण जिंकलो माझी मागणी मान्य झाली एखादं सक्सेस मिळलं सगळं त्या चेहऱ्यावरती दिसू लागलं ग्रेडी फेसवरती ही हॅड ग्लॅम गॅम्ब ऑन वोन तो एक गॅम्बल खेळला होता गॅम्बल म्हणजे आपण बोलतो ना एक जुगार बोलतो आणि तो जिंकला होता पाच हजार रुपये त्याला मिळाले होते गिव मी द गार्ड ही अनाऊन्स आणि बोलतो ठीक आहे आता त्या गारलँड द्या मी हार आता गळ्यामध्ये टाकतो या अर्थाने पुढे काय होतं वन्स अगेन द व्हील वॉज स्लिप्ट बॅक फ्रॉम द ब्राईट फेस आणि परत तो हार टाकताना हार टाकायचं म्हणलं की ब्राईडचा चेहरा दिसावा हो लागतो आणि तो वेलवरती जातो म्हणजे वरती जातो आणि चेहरा पण फर्स्ट टाइम जेव्हा घोंगट वरती गेला तर ते तेव्हा घोलीची मान डोळे झुकलेल्या नजरेने होते तेव्हा आता नेक्स्ट टाइम काय झालं दिस टाईम हर आईज वेर नाव डाऊन कॉस्ट यावेळी मात्र त्याचे डोळे डाऊन कास्ट म्हणजे खाली ते बघत नव्हतं नॉट लुकिंग डाऊनवर्ड्स तर शी वॉज लुकिंग अप लुकिंग स्ट्रेट ॲट हर प्रॉस्पेक्टिव्ह हजबंड ती स्ट्रेटपणे त्या फ्युचर प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे फ्युचरिस्टिक भविष्यामध्ये होणाऱ्या नवऱ्याकडे ती डोळ्यात डोळे घालून बघत होती अँड इन हर आईज देर देर वॉज नीदर अँगर नॉर हेड डोळ्यामध्ये राग पण नव्हता तिरस्कार पण होते स्तब्धपणे ती बघत होती ओनली द कोल्ड कंटेम्प्ट कंटेम्प्ट म्हणजे हेट्रेड एक थंडपणे एक तिरस्कार त्याच्या डोळ्यामध्ये होत्या त्या ब्राईट बिशंबरबद्दल नवऱ्या मुलाबद्दल बिशंबर रेज द गारलँड टू प्लेस इट अराउंड द ब्राईट स्नेक त्याने ते गारलँड रेज केला उचलला आणि आता प्लेस करणार म्हणजे गळ्यामध्ये टाकणार बट बिफोर ही कुड डू सो असं करण्यापूर्वी भोली इज हँड स्ट्रक आउट लाईक अ स्टिक ऑफ लाईटनिंग भोलीचा हात पाठीमागे एखादी वीज कडकड कडावी कड़ तशा कडकडावी त्याप्रमाणे संदेशी त्याच्या कानाखाली मारले कोणाच्या ता like a stick of lightning. Lightning कड़ भी त्या भीशंबरच्या काना आले लाईक ए स्टिक ऑफ लाईट इन लाईट म्हणजे वीज कडकडावी त्याप्रमाणे गार्डलँड वॉज फ्लंग इन द फायर तो हातामध्ये भीशंबरच्या हातामधला गार्डलँड हार उडून गेला आणि कुठे जाऊन पडला त्या हवनमध्ये हां दॅट फायरमध्ये शी गॉटअप ती उभी राहिली अँड थ्री अवे द व्हील आणि तो जो घोंगट घातला होता तो फेकून दिला पिताजी सेड होली इन अ क्लेअर राव लाऊद वाईज आणि स्पष्ट आवाजामध्ये जी की आजपर्यंत स्टॅमरिंग म्हणून अडखळत बोलणारे म्हणून चिळवणारे लोक त्या स्पष्ट आवाजामध्ये बोलले पिताजी अँड हर फादर मदर सिस्टर ब्रदर्स रिलेशन्स अँड नेबर्स वेअर स्टार्टल्ड टू हिअर द हर स्पीक विदाऊट इवन स्लाईट स्टॅम सगळेजण तिचं हे पिताजी स्पष्ट आवाजामध्ये बोलणं ऐकून पहिल्यांदा वेळी ती स्पष्टपणे बोलले so सगळे स्टार्टल्ड झाले सरप्राईज झाले केवढी क्लिअर कशी बोलू शकते भोली पिताजी टेक बॅक युअर मणी आय एम नॉट गोईंग टू मॅरी दिस मॅन तुम्ही तुमचे पैसे परत घ्या या माणसाबरोबर मी लग्न करणार नाही बघा खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे राईट right. रामलाल वॉज थंडर स्टक रामलाल जागवती स्तब्धपणे उभा राहिला द गेस्ट बिगॅन विस्पर सर्व पाहुणे कुजबुजू लागले आपापसात आप बोलू लागले सो शेमलेस खूपच हे शेमलेस आहे अपमानास्पद आहे सो अग्ली अँड सो शेमलेस भोली आर यू क्रेझी शॉट ए रामलाल रामलाल ओरडला आणि तुला वेळ लागलं की काय तू अशी बोलायला लागलीस यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली तुला काय वाटतं आपल्या तुझ्या कुटुंबाचा आमचा अपमान करावा असं तुला वाटतंय हॅव सम रिगार्ड फॉर आउट आवर इज्जत आमच्या इज्जतीचे काहीतरी लक्ष ठेव इज्जतीचा मान ठेव लोक काय बोलतील रामलाल तिच्यावरती ओरडून बोलतो फॉर द सेक ऑफ युअर इज्जत सेड बोली तुमच्या इज्जतीसाठीच आय वॉज विलिंग टू मॅरी द लेम मॅन मी लग्नाला तयार झाली होती त्या लेम मॅन्स म्हणजे लंगडा लंगड्या माणसाबरोबर बट आय विल नॉट हॅव सच अ मीन ग्रीडी अँड कन कंटेपेबल कावर्ड ॲज माय हजबंड परंतु आत्ता मला समजलं मला अशा प्रकारचा हजबंड नको जो मीन आहे म्हणजे एकदम लालची संकुचित ग्रीडी म्हणजे लालची कंटेमेटिबल कंटेम्पेटेबल म्हणजे हेडफुल तिरस्कार करणारा पैशासाठी लालची असणार काओड भित्रा म्हणून माझा हजबंड मला नको आहे ओके आय वॉन्ट आय वॉन्ट आय वेंट आय मीन्स आय विल नॉट मॅरी सच अ फॅलो ह्या फॅलो बरोबर मी लग्न करणार नाही वॉट इज शेमलेस गर्ल तू किती मूर्ख मुलगी आहेस वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काव सगळेजण बोला बोल आम्ही तर असं विचारलं हि हार्मलेस डम आहे फुलीशी आहे काही कळत नाही पण ही तर वेगळीच मुलगी निघाली शेमलेस आहे बोली टर्न व्हायलेंटली ऑन द ओल्ड वुमन जी वुमन त्या ओल्ड वुमनकडे वळून ती म्हणाले येस आंटी यू आर राईट हो आंटी तुमचं बरोबर आहे याची मला जे तुम्ही का म्हणून समजत होता शेमलेस यू ऑल थॉट आय वॉज डम इन काव हे गरीब गाय म्हणून मला तुम्ही सर्वजण विच समजत होते दॅट्स वाय म्हणूनच यू वॉन्टेड टू हँड मी ओवर दिस हर्टलेस क्रिएचर गरीब गाय होती आहे म्हणूनच तुम्ही त्या हर्टलेस गायज म्हणजे ह्या निर्दयी माणसाबरोबर माझं लग्न देऊन लग्न लावायला निघालेलं ला आहात बट नाव द डम काऊ स्टॅमरिंग फूल इज अ स्पीकिंग आज तीच जी डम काऊ तुम्ही समजत समजत होतात तीच गरीब गाय आज स्पष्टपणे बोलू शकते डू यू वॉन्ट टू हिअर मोर आणखीन माझं मी किती स्पष्ट बोलू शकते हे तुम्हाला आणखीन माझं बोलणं ऐकायचं आहे का सो इथे फर्स्ट थिंग बोली वॉज एबल टू स्पीक क्लिअरली ती स्पष्टपणे बोलू शकत होती सेकंड थिंग नाव शी वॉज नॉट ए सेन्सलेस नॉट अ फुलिश डम ती पूर्णपणे हुशार झालेली होती आणि कशामुळे ओनली बिकॉज ऑफ एज्युकेशन ओनली बिकॉज ऑफ हर टीचर तिच्या टीचरमुळेच ती टीचरनी शिकवल्यामुळे म्हणून हा तिच्यामध्ये पूर्णपणे झालेला चेंज होता पुढे भिशंबरनाथ द ग्रोसर स्टार्टेड स्टार्टेड टू गो बॅक विथ दिस पार्टी भिशंबर जो वाणी होता बिचारा तो त्याच्या पार्टीबरोबर जे मोठ्या भल्या मोठ्या मंडळींना घेऊन मित्रमंडळी लग्न घेऊन आला होता तो परत निघाला द कन्फ्युज हँड बँड्स मेन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी आता एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी बँड्स बँडवाले बसले होते त्यांना वाटतं लग्न लागलेलं ला आहे शेवटचा अक्षर टाकल्यानंतर आणि आपल्याला माहिती आहे शेवटचं अक्षर टाकल्यानंतर बँडवाले वाजवतात आनंद आनंदाने त्यांना काय इकडचे रिॲलिटी त्या मंडपामधली माहिती नव्हती अँड स्टक अप द क्लोजिंग सॉन्ग त्याने क्लोजिंग सॉन्ग वाजवायला सुरुवात केली ॲक्च्युली हे लग्न मोडलेलं होतं राईट रामलाल स्टू रुटेड टू द ग्राउंड रामलाल उभा राहिला एका ठिकाणी रुटेड म्हणजे स्तब्धपणे उभा राहिला हिज हेड बौद्ध लो मान शर्मेने खाली गेलेली द वेट ऑफ ग्रीफ अँड शेम ग्रीफ म्हणजे दुःखाने आणि शर्मेने तो खाली झुकलेला होता द फ्लेम्स ऑफ द सॅक्रेड फायर स्लोली डायड ऑफ ते जे हवन लग्न करण्यासाठी होतं ते हवन हवनमधला ते ज्वाला हळूहळू शांत झाली ती आग विजली राईट right. एव्हरी वन वॉज गॉन सर्वजण निघून गेले पाहुणे आलेले डिशंबरचे रामलाल टर्न टू भोली अँड सेड रामलाल भोलीकडे बोलला आणि म्हणाला बट वॉट अबाउट यू तुझं काय नो वन विल एवर मॅरी यू आता तुझा कोणी लग्न करणार नाही आहे व्हॉट वी डू विथ यू आता आम्ही तुझं काय करणार भोलीज फादर आस्क हिम क्वेश्चन तिला ते भोलीच्या वडिलांनी प्रश्न विचारला अँड सुलेखा सेड इन अ वॉईस सुलेखा म्हणाली मोठ्या आवाजामध्ये दॅट वॉज काम अँड स्टडी शांत आणि स्थिर स्टडी न डगमगता न अडखळता स्पष्टपणे भोली सेड तिने उत्तर दिलं डोंट यू वरी पिताजी पिताजी तुम्ही काळजी करू नका माझी यू डोंट वरी अबाउट मी इन युअर ओल्ड एज तुमच्या ओल्ड एजमध्ये आय विल सर्व यू अँड मदर मी तुम्हाला आणि आईची काळजी घेईन अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेर आय लर्न सो मच ज्या शाळेमध्ये मी खूप सारं शिकलं शिकले त्या शाळेमध्ये मी शिकवण्याचे ॲज ए टीचर म्हणून मी शिकवण्याचं काम करेन इन दॅट राईट मॅम मॅम कुणाला बोलते की त्या लग्न समारंभासाठी तिची टीचर पण आलेली असते का कोपऱ्यामध्ये उभी असते आणि त्या मॅमकडे टीचरकडे ओळख मॅम माझं बरोबर आहे ना मी बोलते ते द टीचर हॅड ऑल अलाँग स्टूड इन अ कॉर्नर एका कोपऱ्यामध्ये तिची टीचर उभी असते आणि ती उभी असते वॉचिंग द ड्रामा हे सगळं जे नाटक चाललं असतं ती बघत असते त्या कोपऱ्यावरून येस yes, भोली ऑफकोर्स हो बोली निश्चितपणे विल बी अ टीचर इन द सेम विलेज सेम स्कूल याच गावामध्ये तू टीचर होणार आहेस

तो एक मास्टरपीसच्या रूपामध्ये निर्माण होते एकदम सर्वोत्कृष्ट निर्माण होते आणि आपली कलाकृती एक झाल्यानंतर सुपर झाल्यानंतर वॉट एवर द फिलिंग्ज क्रिएट इन द माइंड इन द हार्ट द सेम फिलिंग्स वेअर इन द हार्ट ऑफ दॅट टीचर टीचरला वाटलं की माझी मुलगी ज्या मुलीला मी शिकवलं आज ती अशा प्रकारे मास्टरपीस आहे सो दिस इज व्हेरी गुड लेसन फ्रॉम के अब्बास या धड्यामधून आपण देखील खूप काही शिकू शकतो हो तर विद्यार्थी मित्रांनो इथे हा लेसन कंप्लीट होतो आहे याच्यावरती मी आता पुढच्या दोन तीन व्हिडिओज बनवणार आहे चिटचॅट ॲक्टिव्हिटीज वेगळे व्हिडिओ असेल मार्जिन क्वेश्चन्स त्याचे वेगळे क्वेश्चन आन्सर इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या एक्झामसाठी प्रिपरेशन करायचे आणि इंग्लिश वर्कशॉप त्याच्या रिलेटेड जे काय एक्झसाईज आहे इंग्लिश वर्कशॉप आहे अशा वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्हाला पुढील येणाऱ्या काळामध्ये बघायला भेटणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका